धारदार शस्त्राने वार करून आईचा खून कोल्हापूर साळोखे पार्क परिसरात राहणाऱ्या शहनाज राजमहमद मुजावर वय 60, मुलगा सादिक राजमहमद मुजावर वय 50 याने पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद CPR पोलीस चौकीत झाली आहे. अधिक माहिती अशी की सादिक साळोखे पार्क परिसरात आपल्या कुंटुंबिया समवेत राहत असून तो टेम्पो चालक आहे. त्याची दोन लग्न झाले असून त्याची पहिली पत्नी इचलकरंजी येथील असून तिची सोड झाली आहे. त्याने 2 वर्षापूर्वी दुसरे लग्न केले असून दुसरी पत्नी सांगली येथील असून सध्या माहेरी राहत असून एक मुलगा आहे. आज सायंकाळी दुसऱ्या पत्नी बरोबर फोन बोलत असताना त्याची आई आणि बहीण यांनी तिच्या बरोबर का बोलतोस म्हणून वाद घालत त्याने रागाच्या भरात हातात धारदार शस्त्र घेऊन आला. दोघी आई बहीण नातेवाईकांच्याकडे पळून जाऊ लागल्या असताना त्याने पाठलाग करून आईवर वार करून त्यांचा खून केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांना CPR हलविले अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी CPR रुग्णालयात येऊन माहिती घेतली. ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. स्वाभिमानी रयत ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर, कोगनोळी तालुका निपाणी.